वरिष्ठांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांचा आशीर्वाद, आई वडिलांचे पाठबळ कायम राखत आपल्याला झेप घ्यायची आहे असे मत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभावेळी केले. नवरत्न युवा संघटनेच्या वतीने 10वी आणि 12वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट देत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करून त्यांना मार्गदर्शन केले. नवरत्न युवा संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. त्याअंतर्गत कळंबोली आणि कामोठे शहर संघटनेतर्फे 10वी आणि 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा कळंबोली सेक्टर 1E येथील नवीन सुधागड हायस्कूल हॉलमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये राज्य शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर, न्यू इंग्लिश स्कूल, KLE कॉलेज, सुधागड एज्युकेशनचे कळंबोली येथील विद्यालय, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, प्रियश एज्युकेशन सोसायटी, शंकरराव चव्हाण ज्युनियर कॉलेज, सुषमा पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, PSP कॉलेज, रत्नमाला एज्युकेशन सेंटर कळंबोली यांच्यासह विविध शाळांमधील 10वी आणि 12वीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन केकाणे, दीपाली केकाणी, उपाध्यक्ष वैभव बाबर, कामोठे शहर महिला अध्यक्षा शुभांगी गोरे, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेविका मोनिका महानवर, भाजप नेते बबन बारगजे, प्राचार्य राजेंद्र सर, देवीदास खेडकर, गणेश वर्तक, युवा उद्योजक भरत नारायणवर, बबन पवार, सचिन मोटे यांच्यासह पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संघटनेच्या माध्यमातून होत असलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले तसेच या सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुलांच्या चुका पडद्याआड करू नका असे सांगत आजची पिढी ही जगाची पाठीवर कुठेही राज्य करू शकते, मात्र त्यांना चांगल्या वाटेला आणि दिशेला नेण्याचे कार्य हे पालकांचे आणि शिक्षकांचे आहे असे प्रतिपादन केले. मुलाला प्रेमाने समजवा, मुलाला धाकाने समजवा, मुलाला जसं आपल्याला शिस्तीने समजवता येईल तेवढा समजवण्याचा प्रयत्न करा. सध्याचं युग हे बदलत चाललेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये हातात मोबाईल दिला, पण त्या मोबाईलचा खूप वाईट उपयोग होतो मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. मोबाईल 2 मिनिटं त्या मुलांपासून जर बाजूला गेला तर मुली तुम्हीच काय आपण सुद्धा वेड्यासारखी करायला लावतो अशी पोझिशन आज झालेली आहे. माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की आपली मुलं खूप चांगली आहेत, त्यांना संस्कार देण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करा. निश्चितपणे ही मुलं जगामध्ये चांगलं काहीतरी कार्य करतो. आज प्रशांत दादा आणि मी आम्ही दोघंही आमदार आहोत. का आमदार आहोत? चांगलं कार्य करतोय, लोकांची सेवा करतोय, म्हणून कुणीतरी आमचं नाव काढतंय आणि म्हणून आज आम्ही समाजामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आमदार म्हणून उभे आहोत. उद्या तुमची मुलं सुद्धा असतील, काही सांगता येणार नाही. तुमची मुलं उद्या नगरसेवक होतील, आमदार होतील, खासदार होतील, मुख्यमंत्री होतील, जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन राज्य करू शकतात, पण त्यांना चांगल्या वाटेला आणि दिशेला नेण्याचं कार्य कोणाचं असेल? हे पालकांचं आणि शिक्षकांचं असेल. अजून 10वी आणि 12वी ते आहेत, अजून एक ग्रॅज्युएट झालेली मुलं नाही. म्हणून करिअरच्या वाट्या निवडताना प्रत्येकाने आपल्या मुलाने आपली संस्कृती, आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपल्या देशाचं नाव संपूर्ण विश्वामध्ये न्यायचं आहे, त्याकरता आपण प्रयत्न केला गेला पाहिजे. सगळ्यात आधी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांना पुढच्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर या कळंबोली आणि परिसरामध्ये नवरत्न युवा संघटनेनं आज हा जो सन्मान सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेली 2 वर्ष सातत्यानं आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही संघटना काम करते आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वाटचालीमध्ये प्रोत्साहन देणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं या दृष्टिकोनातून प्रयत्न करते आहे. आणि आजही हा जेव्हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे, तो सन्मान सोहळा आयोजित करत असताना त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन देणं हे उद्दिष्ट ठेवून आपण या ठिकाणी हे जे पाऊल उचललेलं आहे, मी त्याबद्दल सर्व नवरत्न युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.
ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून या परीक्षांमध्ये यश मिळवलेलं आहे, ते यश मिळवणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कळंबोली असू द्या किंवा आपला हा संपूर्ण पनवेल परिसर हा आता मोठ्या प्रमाणावरती विकसित होतोय. विकासाच्या अनेक संधी आपल्या परिसरामध्ये येत आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा भारत घडवण्याची संकल्पना आपल्या सर्वांच्या पुढे सातत्यानं बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की भारत देश विकासाच्या सगळ्या पॅरामीटरवरती आज प्रचंड वेगानं झेपावतोय आणि त्यामुळे जगामधल्या सगळ्या उच्च अशा ताकदीच्या देशांना भारताचं वेगळेपण आणि भारताची ताकद ही मान्य करावी लागते. अशा वेळेला या देशामध्ये होणारे बदल, या देशाची होणारी वेगवान प्रगती हीच त्याला कारणीभूत आहे आणि म्हणून आपण पाहू शकू की आपल्याकडे होणारा विमानतळ असू द्या, आपल्याकडे या परिसरामध्ये झेन पिढीचे 4-4 फोर्ट्स तयार झालेले आहे. आपल्या आपल्याला पायाभूत सुविधांनी MTHL माध्यमातून मुंबई जोडली जाणार, रेल्वेचं काम इथं सुरू आहे, अनेक वेगवेगळ्या पद्धतीची कामं ही आपल्या परिसरामध्ये सुरू आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्या परिसरामध्ये आज होतोय याच्या 5-5 वेगानं विकास होणार आहे. याचा सरळ अर्थ की आपल्याला सगळ्यांना या विकासाचा घटक होण्याची संधी मिळणार आहे. मग आपण ठरवलं पाहिजे की आम्ही या विकासाच्या घटक म्हणून कशा पद्धतीनं काम करणार आहोत, स्वतःला कसं तयार करणार, स्वतःला कसं सिद्ध करणार. आणि म्हणून या अनुषंगानं मला खात्री आहे की आज आपल्याला मिळालेलं जे यश आहे ते 10वीचं आहे, ते 12वीचं आहे, हे यश सुद्धा महत्वाचं आहे, मोलाचं आहे. पण ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी सांगितल्याप्रमाणे या यशामध्ये आजवर आपल्याला अनेक जणांनी मदत केली आहे, तर त्यांचं आपल्या यशातलं योगदान न विसरता आम्हाला पुढे आणखी मोठं यश मिळवायचं आहे. तर वरिष्ठांचं मार्गदर्शन, ज्येष्ठांचा आशीर्वाद, आई वडिलांचे आपल्या पाठीचं पाठबळ हे असंच कायम राखत आपल्याला पुढे झेपा घ्यायची आहे आणि यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं.